नमस्कार, मी गिरीश निकम. 24 तास प्राईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया या क्षणाच्या सर्वात 3 महत्त्वाच्या बातम्या. ख्यातनाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली. DHFL घोटाळा प्रकरणी भोसलेंवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरी बातमी आहे ती परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीची. मुंबई, पुणे आणि दापोली अशा 3 ठिकाणी ईडीनं आज तब्बल 12.5 तास छापेमारी केली. ईडीच्या छाप्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी परब वर्षा निवासस्थानी गेले. तर तिसरी बातमी आहे यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्याची. हेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीनं जाधवांना समन्स पाठवलं होतं, पण ते हजर राहिले नाही. अविनाश भोसलेंना सीबीआयने अटक केलेली आहे. DHFL गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसलेंना मुंबईतून अटक झालेली आहे. अविनाश भोसले हे पुण्यातील अगदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. उद्या त्यांना सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीबीआयनं ही कारवाई केलेली आहे. DHFL गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसलेंना मुंबईत अटक झालेली आहे. सीबीआयनं ही कारवाई केलेली आहे. DHFL गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसलेंना सीबीआयनं अटक केलेली आहे. मुंबईतून अटक केली. अविनाश भोसले हे पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आहेत, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. कोण आहेत अविनाश भोसले, त्यांची आणखी माहिती पाहू आपण ग्राफिकच्या माध्यमातून. प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ABIL ग्रुप ऑफ कंपनीचे ते प्रवर्तक आहेत. महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. RBIची परवानगी न घेता विदेशी बँकेत त्यांचं खातं आहे. विदेशी बँक खात्यात काही वर्षात शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. ईडी कार्यालयात आतापर्यंत त्यांची 2 चौकशी झाली आहे. हेमांतर्गत विदेशी चलन प्रकरणी देखील अविनाश भोसले यांची चौकशी सुरू आहे. काय आहे सगळं प्रकरण आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. येस बँक अध्यक्ष राणा कपूरांकडून DHFL मध्ये गुंतवणूक झाली. कर्जरोख्यांच्या माध्यमातून तब्बल 3700 कोटी रुपये गुंतवले गेले. DHFL कडून राणा कपूर यांना 600 कोटींची दलाली दिली गेली. DHFL कडून 3700 कोटी काही कंपन्यांकडे वळते झाले. भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीमध्ये देखील मोठी रक्कम मिळाली. बलवा आणि गोयंका यांच्या कंपनीतही रक्कम मिळवली. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी जो छापा पडला ईडीचा, त्या संदर्भातील बातमी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी देखील या कारवाईनंतर अनिल परब भेटायला गेले. वर्षावर ईडी कारवाईनंतर परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. दापोलीच्या साई रिसॉर्टशी काही संबंध नाही हे देखील स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेले आहे. ईडी छाप्यानंतर अनिल परब यांचा हा दावा आहे. संबंध नसताना कारवाई केल्याचा परब यांचा आरोप आहे. यंत्रणांना सर्व प्रकारची उत्तरं देईन असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या कारवाईनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. की दापोली येथे असलेलं साई रिसॉर्ट, जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे साई रिसॉर्ट याचे मालक सदानंद कदम आहेत आणि त्यांनी त्याची मालकी हक्क सांगितलेला आहे. कोर्टात देखील तसा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सगळे हिशोब दिलेले आहेत. इन्कम टॅक्सला दिलेले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यात इन्कम टॅक्सची पण रेड झालेली आहे. आणि हे सगळं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून हे सांगत आलेलो आहे की ज्या यंत्रणा मला कुठलेही प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. यापूर्वी देखील मी दिलेलं आहे उत्तर. या बाबतीमध्ये ह्यापूर्वी देखील उत्तरं दिली होती. आज देखील मी त्यांना सगळी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे याच्या पुढे देखील जरी त्यांनी मला प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईत सकाळपासून काय काय झालं ते आपण पाहूया. बघा, सकाळी 7 ईडीचे अधिकारी परब यांच्या निवासस्थानी गेले. वांद्रे आणि मरीन लाईनच्या घरी ईडीची छापेमारी. परब यांच्याशी आर्थिक व्यवहार असणाऱ्या बिल्डरवर देखील धाड टाकली.
दापोलीचे रिसॉर्ट विकणाऱ्या साठेंच्या घरावर देखील छापेमारी झाली. विभास साठेंच्या पुण्यातील दोन घरांवर छापे टाकण्यात आले. दापोलीतील साई रिसॉर्टवर देखील ईडीचे छापे. सचिन वाझेंच्या कबुली जबाबानंतर परबांवर धाडसत्र सुरू झालं. पण 7 ठिकाणी छापे पडले. परब यांनी पोलीस बदल्यांमध्ये 20 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. अनिल परब दिवसभर अजिंक्य तारा या मुंबईतील त्यांचा जो शासकीय बंगला आहे तिथे होते. तब्बल 11 तासांनी ईडी अधिकारी हे वांद्र्याच्या घरातून निघाले. 11 तास छापेमारी सुरू होती. अजिंक्य तारा आणि मंत्रालयाजवळील शासकीय निवासस्थान आहे अजिंक्य तारा. 7 ठिकाणी ईडीची छापेमारी आहे. मोनार्क इमारत खासगी निवासस्थान आहे त्यांचं, ते वांद्रे पूर्व भागातील. अनिल परवांशी संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाचं देखील घर आहे, तिथे देखील छापा पडला. दापोलीतील साई रिसॉर्ट इथे देखील छापा पडलेला आहे. दापोलीतील जमीन विकणारे विभास साठे यांचं जे पुण्यातील कोथरूडमधील घर आहे तिथे देखील ईडीनं छापा टाकला. दापोलीतील जमीन विकणारे विभास साठे यांचं कोथरूडमधील कार्यालय तिथेही छापा पडला. एकूण 7 ठिकाणी छापे पडले. तसंच गोवंडीतील शेट्टी बिल्डर यांच्या निवासस्थानी देखील छापा पडला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतल्या शासकीय आणि खासगी निवासस्थानावरची छापेमारी संपली. तब्बल 12 तास ही छापेमारी सुरू होती. तर रायगड जिल्ह्यातील दापोली आणि पुण्यातलं धाडसत्र 12 तासानंतरही सुरूच आहे. परब यांच्या विरोधात नवीन ECIR नोंदवण्यात आला आणि त्या आधारावर आज छापे टाकण्यात आले. मुंबईत परब यांच्या शासकीय निवासस्थानी तसंच खासगी घरावर, पुण्यात परब यांच्याशी संबंधित विभास साठे यांच्या घरी आणि रायगड जिल्ह्यातील दापोलीतील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील परब यांच्या रिसॉर्टवर हे छापे पडलेत. ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे यांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी देखील चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान अनिल परब यांच्यावरची ही कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जाते असा आरोप नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सत्ता येत असते, सत्ता जात असते, परंतु सुडापोटी कुठली कारवाई जी आहे ही करणं योग्य नाही, उचित नाही आणि हे सर्व जनता जाणून आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे अनिल परब यांची यापूर्वी काही दिवसांपूर्वी चौकशी जवळपास 8 तास झाली होती. मग त्याच्यामधून काहीच निष्पन्न झालं नाही म्हणून त्यांना त्यामधून कुठली कारवाई केली नव्हती. मग आता पुन्हा ही कारवाई करण्याचं कारण काय? मला तर वाटतं मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत ह्या डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या कारवाई करणं उचित नाही. किरीट सोमय्यांनी परब यांच्यावर निशाणा साधला. परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरुंगाची हवा खावी लागेल, त्यांनी आता त्यासाठी तयार राहावं असा इशारा आज भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी दिलाय. तर राजकीय सूडबुद्धीनं आमच्या नेत्यांवर कारवाई सुरू आहे, आम्हीही पाहून घेऊ असा इशारा संजय राऊत यांनी दिला. अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू. अनिल देशमुख नवाब मलिक त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी. ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे. पण त्यांना कोणी हात लावत नाही. विक्रांत घोटाळा हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असं मी मानतो. त्यांना दिलासा मिळतो. इतर काही प्रकरणांमध्ये आम्ही हात घातलेला आहे, आम्ही पाठवलेली आहेत ईडीकडे, ती फाईल उघडून घ्यायची तरतूद सुद्धा कोणी पाहत नाही. पण एक लक्षात घ्या, आम्ही सुद्धा पाहून घेऊ. अनिल परब यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावरची बातमी आहे. जाधवांचा पाय आणखी खोलात गेलाय, कारण अवैध मार्गाने जमवलेले 5 कोटी रुपये हवालामार्फत दुबईतील कंपनीत गुंतवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिनर्जी व्हेंचर कंपनी जाधवांनी हवालामार्फत पैसे पाठवल्याची माहिती ईडी चौकशीत जाधवांच्या मुलांनाच दिल्याचं पुढे आले. त्या व्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडामधील 2 व्यक्तींना प्रत्येकी 35 लाख रुपये दिल्याचीही प्राथमिक माहिती आहे. तर दुबई, अमेरिका आणि कॅनडातील व्यवहारात परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमाचं उल्लंघन झालंय का याची चौकशी ईडी करते. जाधवांना ईडीसमोर बुधवारी हजर राहण्याचं समन्स धाडण्यात आलं होतं, पण ते हजर राहिले नाहीत. आता बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांची. एका कार्यक्रमात अजित पवारांच्या हाती तलवार आली, पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. सगळ्यांच्या नजरा अजित पवारांवर खिळल्या होत्या.
पाहूया पुढे काय घडलं। या सगळ्या नेत्यांनी एकदम जोशात तलवारी उपसल्या आणि एका पाठोपाठ एक सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले। पण म्हणतात ना, पुढच्याला ठेच मागचे शहाणी। त्यामुळेच की काय, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या तलवारबाजीबाबत अगदी सावध पवित्रा घेतलाय। भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे नातू गुरजोत कीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी गुरजोत कीर यांनी अजित पवारांना तलवार भेट दिली। गुरजोत तलवार मॅनातून काढणार तेवढ्यात अजित पवारांनी त्यांना थांबवलं। एक हात मॅनावर ठेवला आणि दुसरा हात कपाळावर मारून घेतला। नको ती कटकट, असेच अजित पवारांचे हावभाव होते। गुरजोत यांनी तलवार उपसण्याबद्दल अजित पवारांना कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्नही केला, पण अजित पवारांनीही गुरजोत यांच्या कानात गुन्हे दाखल होतात असलं काहीतरी सांगितलं आणि शेवटपर्यंत तलवार मॅनातच राहील याची काळजी घेतली। दादा म्हणजे नियमांचे पक्के। करोना काळातही मास्कचा नियम सगळ्यात जास्त कुणी पाळला असेल तर तो अजित पवारांनी। पुतण्या रोहितलाही त्यांनी मास्कवरून सगळ्यांच्या देखत सुनावलं होतं। कोरोनाची मुकाबला करत असताना मास्क वापरणं अजूनही काही काही जण, काल तर मी बघितलं इतके जण त्या कर्जत जामखेडला मास्कच वापरत नव्हते, रोहितच वापरत नव्हता। अरे रोहितला म्हटलं शहाणे तू आता आमदार आहे, तू वापर ना, तू वापरलं तर मला बाकीच्या सांगता येईल। मी भाषण करताना मास्क काढत नाही राहू आणि मास्क वापरत नाही हे बरोबर नाही। जर तिसरं लाट आली ना तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल। कोरोना काळात मीडियाच्या बूमवर सॅनिटायझर मारणारे अजित पवार, सकाळी 7 वाजताच उद्घाटनाला पोहोचणारे अजित पवार, भाषणातही मास्क न काढणारे अजित पवार आणि आता तलवार मॅनातच ठेवणारे अजित पवार। कधी तलवार चालवायची आणि कधी मॅनात ठेवावी हे दादांकडून शिकण्यासारखं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई। पुढच्या बातमीकडे, राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज अर्ज भरला। यावेळी शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील विधानभवनात उपस्थित होते। अर्ज भरताना शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते। महाविकास आघाडीचे 6 पैकी 4 जागा निवडून आणणारच असं राऊत यावेळी बोलले। तसंच शिवसेनाही कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही असं देखील संजय राऊत बोलले। भाजपनं तिसरा उमेदवार दिला असला तरी विजय आमचाच आहे असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला। भाजपने तिसरी द्यावी, चौथी द्यावी, पाचवी द्यावी, आम्ही आमच्या जागा निवडून आणू। त्यांनी अशा प्रकारे हे ईडी सीबीआय हे दबाव टाकून जर त्यांना जागा जिंकणार येणार असतील तर त्यांनी प्रयत्न करत राहावे। आमची अडचण नाही का, या देशात लोकशाही आहे आणि आम्हाला पूर्ण अधिकार आमच्या जागा लढण्याचा। शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही। महापालिका निवडणुका आता जवळ आलेल्या, या संपूर्ण कारवाया ज्या आता शिवसेनेच्या आमच्या प्रमुख नेत्यांवर सुरू आहेत या फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत। महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे काय चाललं आहे, देशाच्या जनतेलाही माहिती आहे काय चाललं आहे, पण हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्रं आमच्याकडे असतील। राजकीय घडामोडींचा वेध घेतल्यानंतर आता पाहूया झी 24 तासचा खास कार्यक्रम व्हायरल पोलखोल, माझे सहकारी शिवाजी शिंदे यांच्याबरोबर। नमस्कार, मी शिवाजी शिंदे, व्हायरल पोलखोल या कार्यक्रमात आपलं स्वागत। आता बातमी आहे एका व्हायरल दाव्याची। विदेशी झाडं लावल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय। अनेक ठिकाणी विदेशी झाडं लावण्यात आल्यानं खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पोलखोल केली। मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया। विदेशी झाडांमुळे तापमानात होते वाढ, विदेशी झाडांमुळे यंदा तापमानानं रेकॉर्ड मोडले, काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की विदेशी झाडांमुळे महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली आहे। विदेशी झाडं तापमान वाढीस कारणीभूत असतात असा दावा करण्यात आलाय।
गुलमोहर, निलगिरी, रेंट्री अशा प्रकारच्या अनेक परदेशी झाडांनी हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आसपासची जमीन नापीक केली. झाडांची मुळं पाणी शोषून घेत असल्यानं पाण्याचं प्रमाणही कमी होतं असाही दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी योगेश खरे हवामान तज्ज्ञांना भेटले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. परदेशी झाडं जी आहे जी बाहेरच्या देशातनं भारतात आणलेली आहे, त्यांचे आपले एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात. परंतु त्या परदेशी झाडांमुळे उष्णता वाढते असं म्हणून त्या परदेशी झाडांची कत्तल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कुठलाही वृक्ष जो आहे प्रकाश संश्लेषण क्रिया करतो आणि त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे तो बाहेर टाकतो. त्यामुळे अशा पद्धतीचा कुठलाही दावा जो आहे स्वदेशी विदेशी फरक न करता सर्वच झाडं जी आहे ती वातावरण संतुलनासाठी आवश्यक आहे. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहूया. विदेशी झाडांमुळे तापमान वाढते हा गैरसमज आहे. पानगळ ही सर्वच झाडांची कमी अधिक होत असते. पानगळीमुळे जमिनीची उष्णता वाढते हा दावा निराधार आहे. भारतीय प्रजातीची झाडं पावसाळ्यामध्ये लावली पाहिजेत. झाडं लावा, झाडं जगवा अशी मोहीम सरकार चालवतं, त्यामुळे झाडं ही लावलीच पाहिजेत. मात्र विदेशी झाडांबाबत सोशल मीडियात करण्यात आलेल्या दाव्यावर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत विदेशी झाडांमुळे तापमानात वाढ होते हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता मान्सून संदर्भात महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. मान्सून पुढे सरकलाय. मालदीव, कन्याकुमारी क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकलाय. येत्या 48 तासात दक्षिण अरबी समुद्राचा भाग, कन्याकुमारीचा काही भाग आणि संपूर्ण मालदीव लक्षद्वीपच्या लगतचा भाग मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे